भंडारा जिले के मोहाड़ी तहसील के तहसीलदार कारंडे इन्होंने गुप्त जानकारी के आधार पर रोहा गांव के घाट के पास अवैध रेती उत्खनन करने वाले जेसीबी और ट्रक पर कार्रवाई करने गए थे, जहां उन पर रेती माफियों द्वारा जेसीबी से जानलेवा हमला किया गया, जिससे अपने बचाव में उन्होंने अपने पास के लाइसेंस युक्त रिवॉल्वर से हवा में फायरिंग की, जिससे रेती माफिया डर कर भाग गए। बाद में तहसीलदार ने पुलिस थाना मोहाड़ी में शिकायत दर्ज कराई, जिसमें दो अभियुक्त को गिरफ्तार कर आगे की जांच जारी है। दुपारी 4:15 मला एक गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली की रोह्याला या ठिकाणी साठवणूक केलेल्या रेती साठा इलिगलपणे ट्रान्सपोर्ट केला जातोय। माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमच्या टीमने खासगी गाडीनं आमच्या टीमसह रोह्याला त्या ठिकाणी गेलो असता एका रस्त्याच्या बाजूला स्टॉक केलेल्या रेती जे सी बीच्या सहाय्याने एका ट्रकमध्ये भरली जातो। आमच्या जे सी बीवाल्यांना ट्रकवाल्यांना थांबण्या सूचना केली आणि त्यांचा पंचनामा करण्याकरता जवळ गेल्यानंतर जे सी बीवाल्याने तो उत्खननाचा बूम होता त्याने आमच्या दिशेने फिरवला आणि आम्ही बाजूला झाल्यानंतर तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्याचा पाठलाग केला, त्याला थांबण्याच्या सूचना केल्या, परंतु तो न थांबता रोहण्याच्या ज्या कच्च्या पांढऱ्या आहेत त्याच्यातून तो पळण्याचा प्रयत्न केला। थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याने आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला, तो थांबला, परत त्याने तो बूमच्या सहाय्यानंतर परत त्याने हमला करण्याचा प्रयत्न केला। त्याला आम्ही स्वसंरक्षणार्थ आणि त्याच्यावर आम्हाला नियमानुसार कारवाई करायचीच होती। स्वसंरक्षणार्थ माझ्या जे गन लायसन्स रिव्हॉल्वरने त्याच्यावर आम्ही हवेत फायर केलं। आमचा उद्देश त्याला थांबवण्याचा होता आणि त्याच्याकडून म्हणजे आमच्यावर कुठला हल्ला होणे असाच होता। त्याच्यात पुढे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी परत आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मग आम्हाला स्वसंरक्षणार्थ आम्हाला त्या ठिकाणी फायर करावा लागला। त्याच्यानंतर तो घाबरून पळून गेला आणि पळून गेल्यानंतर आम्ही ते जे सी बी जप्त केली, तो ट्रक जप्त केला आणि त्यांच्या नियमानुसार पोलीस स्टेशन मोहाडी येथे कलम 353 आणि 379 दूर नोंद केलेला आहे। आता पुढील तपास मोहाडी पोलीस स्टेशन करत आहे। सर, नेमकं किती लोक होते आणि किती वाहन होते सर त्या ठिकाणी? तिथे साधारणतः आम्ही मुखर पोचले तर 2 वाहन आम्हाला आढळून आले आणि 1 जे सी बी दुसरा होता, त्याची चौकशी करणं सुरू आहे। ट्रक आणि 1 जे सी बी जे कारवाईमध्ये आमचे आढळून आले त्यांना आम्ही जप्त करून पोलीस स्टेशन मोहाडी येथे आम्ही त्याच्या सुपूर्द केलेलं आहे। आरोपीचे सर नाव आपल्याला माहिती आहे? आरोपीचं नाव ठोकरे असं आम्हाला समजलं, जे सी बी चालक दुसरा जो आहे ट्रक चालक त्याचं काही नाव मला समजलं नाही। बीसीएन न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरे।